भारतीय अंतराळ संस्था इस्रोने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाकांक्षी मोहिमेसाठी गगनयानची तयारी केली आहे. 2023 मध्ये भारताची पहिली मानव मोहीम अंतराळात जाईल. या मोहिमेत भारतातील 3 अंतराळवीरही असतील. 2023 मध्ये गगनयानच्या प्रत्यक्ष उड्डाण करण्यापूर्वी 3 चाचणी मोहिमा देखील केल्या जातील. या 3 चाचणी मोहिमा मानवरहित असतील. त्यावेळी भारताकडून एक ह्युमनॉइड रोबोट पाठवला जाईल. त्यामुळेच इस्रोने व्योमित्र नावाचा महिला रोबोट तयार केला असून तो संशोधनानंतर अवकाशात पाठवला जाणार आहे. हा हाफ ह्युमनॉइड रोबोट अवकाशातून आपला रिपोर्ट इस्रोला पाठवणार आहे.